हाय नमस्कार फ्रेंड्स, मी बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ करतो आहे. कारण आता व्हिडिओ करण्याचा उद्देश होता की आज मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतामध्ये आमच्या ह्या बागेमध्ये आंबे काढायचा सीझन चालू आहे. तर मी आंबे कसे काढतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आमच्याकडे आंबे काढण्यासाठी एक खुडी असते. आमच्याकडल्या भागामध्ये आंबे काढण्यासाठी खुडी हा शब्द वापरला जातो. एक विळो असतो आणि विळीला पुढं वायरच्या ह्याचं असं विणलेलं असतं जाळीसारखं, त्याला आमच्या भागामध्ये खुडी म्हणलं जातं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा शब्द आहे, तर आमच्या भागामध्ये खुडी त्याला म्हणलं जातं. तर मी तुम्हाला प्रत्यक्षपणे आंबे कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण बघूया. आणि त्याचबरोबर ते बघायच्या आधी सांगतो की मी आणि माझा भाऊ जयराम असे आम्ही दोघं जण आलेलो शेतामध्ये. तर आंबे कसे काढतात हे मी तुम्हाला त्या खुडीनं दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण आंबे कसे काढतात ते. तर हे माझा छोटा भाऊ आहे जयराम, आणि त्यांना असं हे बघता तुम्ही, हे आंब्याचं झाड आहे. तर ह्याला खुडी म्हटलं जातं. ही विळू आणि पुढे जी आहे जाळी, त्याला ह्याची जाळी असते आणि ह्याच्यामध्ये आंबे काढले जातात. हे बघा, ह्या जाळीमध्ये असे आंबे काढले जातात. त्याचं वैशिष्ट्य असं असतं की हा आंबा वर्षभर असा निघतो आणि खाली पडत नाही. कारण पडलेला आंबा पिकल्यानंतर एका बाजूला ज्या बाजूला पडलेला असतो ती बाजू त्याची नासाडी होते, खराब होते. त्याच्यामुळं या खुडीनं काढल्याचा फायदा होतो. हे बघू शकता, आंबा बरोबर एक तार आणि त्या विळूच्यामध्ये आंबा अडकवून असा ओढला जातो खाली. बघू शकता, खूप सुंदररित्या खेडेगावामध्ये बनवलेली ही युक्ती सर्वत्र पसरलेली आहे. उत्कृष्ट पद्धतीचं हे एक छोटंसं यंत्र म्हणता येणार नाही, पण बनवलेलं एक अवजार आहे. हे बघू शकता, असं चांगल्या पद्धतीचं आंबे, केशर जातीचा आंबा आहे. तरी मी खाण्यासाठी काढतो आहे मला घेऊन जाण्यासाठी. आणि ह्या आंब्याला पाड लागलेलं आहे. तर हे नेल्यानंतर पाचाटामध्ये ऊसाचं काड असेल किंवा ऊसाचं पाचाट असेल किंवा गव्हाचं काड असेल ह्याच्यामध्ये हे आपण आंबे पिकवू शकतो. केशर जातीचे आंबे हिरवेगार, आत्ता दिसायला हिरवेगार दिसतात पण पिकल्यानंतर एकदम पिवळसर होतात. तर असेच आम्ही आंबे काढणार आहोत आणि काढलेले आहेत भरपूर. चालू आहे आंबे काढायचे. हे बघू शकता, आणि आम्हाला हे पाड सापडलेत या झाडावरती. हे बघू शक, हा पाड, जेव्हा ह्या झाडाला असा पाड लागतो, हां पाड लागतो, तेव्हा पाड लागल्यानंतर ह्याचा वास इतका छान येतो ना, खूप सुंदर वास येतो याचा. तर हे पाड मी खाण्यासाठी काढलेले आहेत. त्याचप्रमाणे झाडावरती पाखर खात म्हणे हा एक शब्द असतो, ही पक्ष्यांनी खाल्लेलं असतं. हे बघा, पोपट असतील, साळुंके असतील, यांनी खाल्लेलं असतं. ही पाड आहे आणि हा पाड झाडावरती आत्ता आम्हाला सापडलेला आहे खुडीनं. तर खूप सुंदर हा सुद्धा खूप चविष्ट लागतो. पोपटाच्या उष्ट लोक खाण्यासाठी मागतात. ज्या लहान मुलांना बोबडी ओळत नाही किंवा त्यांना बोडतात नाही, थोडं बोबडं बोबडं बोलतात, अशा लोकांना पोपटाच्या उष्ट पाणी पाजलं जातं अशी एक म्हण प्रचलित आहे की जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे बोलता येतं. तसा हा आंबा पाखर खात आहे. बघू शकता खूप सुंदर, आता हा मी थोड्या वेळानं खाणार आहे. हे आमचं केशर जातीचे झाड असल्यामुळं थोडं उंचीला कमी असतात. बघा, झाडाच्या उंच्या कमी आहेत. आता ही झाडं असे आंबे बाग आम्ही व्यापाराला दिल्यामुळं ह्यातले त्यांनी चांगले चांगले मोठे मोठे आंबे काढून दिलेत आणि आता राहिलेले आहेत थोडे छोटे छोटे. तर ते आम्ही खाण्यासाठी काढतो घरी. अरे वा, हे दिसतंय का बघा, अलगदपणे खुडीमध्ये आंबा निघतो आहे.
तुम्ही बघू शकता ही आहे खुडी आणि आता मी प्रत्यक्ष त्याचे आंबे काढणार आहे झाडाचे. तर हे बघू शकता बघा ह्या पद्धतीने आंबे काढायचे. ही तार त्याची दोन हे तुम्ही असं ओढायचे नुसतं आधी आली पाहिजे जरा हे बघू शकता. हे बघा अर्धनुसार वाढायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे आंब्याचे काढायचे. मोठी झाड उतरत होतो चांगल्या पद्धतीचं. हे बघा हा केशी रंब आहे असे काढलेले आहेत. तर आपल्याला भरपूर काढायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका.